आता ह्या संदर्भात मी आतापर्यंत माहिती घेतली नाही आहे सविस्तर. मी एक माहिती देतो की किती आत्महत्या झाली. 6 महिने मी 153 हुई आहे अमरावती. ओके ठीक आहे. त्याचे काय काय कारण होते पहिलं ते बघायचं आहे मला. आणि त्याच्यानंतर आता विशेष याच्यासाठी आपले शासनने विशेष योजना सुरू केली आहे. जे आता केंद्र शासनाची सुद्धा खूप योजना आहे आणि राज्य शासनाची खूप योजना आहे. आता जे काही योजना शासनाने सुरू केली आहे ती योजना आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना लाभ मिळाला पाहिजे, याचे बरेच आमचा मेन फोकस राहणार आहे. पीक विमा संदर्भात किंवा इतर लोन संदर्भात किंवा इतर मदत जे ते लोकांना मिळते नुकसान भरपाईची किंवा इतर स्कीम सुरू केलेली आहे, सध्या खूप स्कीम सुरू केलेली आहे शासनाने, त्याची मनोजाने व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याचे लाभ मिळाले पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना, ते आमचा फोकस राहणार. काम करताना आता प्रशासन तो एक भाग आहे, प्रशासन तो याच्यावर काम करणार, लेकिन हे काम करताना तुम्ही लोकांचा एक मोठा योगदान राहणार आहे, मीडियाचं एक मोठा योगदान राहणार आहे, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं एक मोठं योगदान आहे, आणि जे सिव्हिल सोसायटी असतात, एन जी ओज असतात, त्यांची एक मोठी हेल्प राहणार आहे. सर्वांना मिळवून सर्वांसोबत काम करावं लागेल. पण त्याचा आजच्या काळात असा अजिबात शक्य नाही की प्रशासन एकमेव काम करत आहे आणि ते यशस्वी होईल. जेव्हा सर्व लोकांचा सहभाग होईल, सर्व लोकांचं योगदान होणार आहे, तेव्हाच आपल्याला यश मिळू शकेल आणि तेव्हाच आपण सर्व क्रायटेरियामध्ये उत्कृष्ट काम करू शकतो. आता सर्वप्रथम तो मला हे सांगायचं आहे की अमरावती जिल्हा एक खूप मोठा जिल्हा आहे आणि इथे काम करण्याची खूप संधी आहे. मेलघाट डिझनचं स्कीम लोकांतर इथे खूप संधी आहे काम करण्याची आणि रिजनल हेडक्वार्टरसुद्धा आहे. ॲस जिल्ह्यामध्ये मला कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यासाठी आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि आता अमरावती जिल्ह्यामध्ये जे शासनाची प्रायोरिटीज आहेत तेच माझीसुद्धा प्रायोरिटी राहणार आहे. आणि विशेष करून आता सध्याचं जे काळ आहे, एक पुढच्या एक महिन्यात आमची प्रायोरिटी ऑब्व्हियसली अतिवृष्टीमध्ये जे नुकसान होत आहे किंवा लोकांना जे काही त्रास होते त्याचे वर लक्ष देणे आणि पूर्ण यंत्रणा अलर्ट ठेवणे आणि हेडक्वार्टर्समध्ये ठेवणे हीच आमची प्रायोरिटी राहणार आहे. आणि कोणतंही डिझास्टर होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही आमची मुख्य प्रायोरिटी राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन खूप इलेक्शन्स होणार आहे, इलेक्शन वर्ष आहे, तो इलेक्शनसुद्धा आपला एक मेन प्रायोरिटी इश्यू राहणार आहे. तिसरा आहे मेलघाट आहे, तर मेलघाटमध्ये प्रशासनानं ऑब्व्हियसली याच्यापूर्वीसुद्धा खूप लक्ष दिलं आहे आणि कमिश्नर मॅडमच्या ते महत्वपूर्ण दिशा आहे आणि लक्ष देण्याची सुद्धा आवश्यकता आहे. तो मेलघाट एक विशेष मेलघाटवर विशेष लक्ष दिला जाईल. तो हे सगळी आपली प्रायोरिटीचे विषय आहे. आणि मला हे सुद्धा सांगायचं आहे की ऑफिशियल रिपोर्ट एका बालकाचा मृत्यू, हा मृत्यू दर रोखण्यासाठी विशेष अर्थाने काही प्रयत्न. हां, त्याच्यासाठी आता जे CEO आहे जिल्हा परिषदेचे आणि जे PO MPO सध्या आपला वेकेंट आहे आणि कमिशनर मॅडमांसोबत आम्ही डिस्कशन करू. आणि मला आजच मी सकाळी डिस्कस केलं आहे जे आपले CEO जिल्हा परिषद त्यांच्याशी, तर मागची एक महिन्यात कमिशनर मॅडमनीसुद्धा खूप ड्राईव्ह घेतली आहे, व्हिजिट केली आहे, सर्वांना पाठवलं आहे. ते ड्राईव्हमध्ये आम्ही सहभाग घेऊ आणि जास्त जास्त कसे काम करता येते मेलघाट युनिटसाठी, कारण की तेच फोकस एरिया आहे, तेच एक असा भाग आहे आपले समाजाचा ज्याच्यावर लक्ष देण्याची प्रशासनाची जास्त आवश्यकता आहे. सर अमरावती जिल्ह्यामध्ये मेलघाट डिव्हिजन आहे ज्याच्यावर सर्वांचा फोकस असते आणि विशेष लक्ष असते. आपले जे विभागीय आयुक्त मॅडम आहेत त्यांचा विशेष लक्ष आहे, त्यांचे अधिकारी आम्हीसुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवलं आहे. मला जाणीव आहे या विषयाची, याच्या पूर्वीसुद्धा आम्ही PO म्हणून काम केलं होतं, आम्ही मला ट्रायबल भागाचा अनुभव आहे ते लोकांचे काय तक्रार असतात किंवा काय त्यांचे त्यांना काय पाहिजे ते मला जाणीव आहे त्याचं. आता इकडची मेलघाट की जे थोडासा वेगळा आहे धामपेक्षा, लेकिन याच्या पूर्वी काम केलेलं आहे म्हणून मला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा मी उपयोग घेणार आहे. आणि मेलघाटमध्ये माझा सर्वात जास्त लक्ष नुकसान झालेलं आहे, त्याचं दर दिवशी रिपोर्टिंग आपल्याला. नुकसानीची आकडेवारी तर आपण देत आहात, बिलकुल घरांच्या नुकसानीची, यासाठी या अगेन्स्ट कॉम्पेन्सेशनही काही दिल्या जात आहे का, ती देखील इन्फॉर्मेशन दिली. तिथे पंचनामे वगैरे पंचनामे सुरू झाले, पंचनाम्याचं काम सुरू झालेलं. मेळघाट करता काही विषय माहिती घ्यायची होती 250 आता आपले 24 मंडळ बाधित झालेले, 90-24 मंडळ बाधित झाले आणि 6 लोकांचा मृत्यू झालेली आहे. ते नुकसान, हां
तालुकांची झाली. हो, 1 ऑगस्ट पासून 6 लोक. 1 जून पासून एक जून ते आतापर्यंत आणि वीज पडून आणि ब्राउनिंग ब्राउनिंग आणि सर याने मला वाटतं एकाच 20 10 7